तर मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पावरती काय प्रतिक्रिया दिली ती देखील आपण पाहणार आहोत. सर्व लोकांना सोबत घेऊन विकासाचं जे स्वप्न माननीय मोदी साहेबांनी पाहिलं होतं, सबका साथ सबका विकास, ते या अर्थसंकल्पानं होताना आपल्याला दिसत आहे. एकीकडे पूर्णपणे आर्थिक शिस्त पाळत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकार करू शकताय याचं कारण जे डिमॉनिटायझेशन केलं त्याचे पॉझिटिव्ह परिणाम, सकारात्मक परिणाम या बजेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत.